नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर टीच फॉर युसीस पी कशात तुम्ही सगळे मजेत असाल तर खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत आहे की यार आमच्या बोर्डाची परीक्षा ऑनलाईन होऊ शकते का तर यार मित्रांनो चान्सेस आहे ऑनलाईन होण्याचे आणि प्रो किंवा कॅन्सल होण्याचे तिघे पण चान्सेस बनत आहे तुमच्या बोर्डाच्या पेपरबद्दल तर हे काय असणार आहे सर्व नियोजन वर्षा गायकवाड मॅमनी पण सांगितलेलं आहे आम्ही ओमिक्रॉन म्हणजे कोविड नाईन्टीनचं जे न्यू व्हर्जन आहे ओमिक्रॉन त्याच्यामुळे एक्झामबद्दल काही ठोर निर्णय घेणार आहोत म्हणजे की जे तुमची एक्झाम आहे ते ऑनलाईन किंवा पोस्टपॉन किंवा रद्द या तिन्हीमधून एक गोष्ट होऊ शकते पण जास्त चान्स दोन्ही गोष्टीचे आहे यार एक तर रद्द किंवा ऑनलाईन होण्याची तर शक्यता आहे यार ऑनलाईन एक्झाम पण होण्याची तुमची कारण की ओमिक्रॉन हा खूप खतरनाक आहे आत्ता नुकतीच आता दहावी आणि काही दहावी बारावी आणि कॉलेज आण आणि प्राथमिक श शिक्षण हे बंद करण्यात आलेलं आहे म्हणजे कॉलेज आणि स्कूल हे बंद करण्यात आलेलं आहे तर या नियोजनामुळे पण एक निर्णय दिसून येत आहे की कॉलेज म्हणजे तुमचे दहावी बारावीची जी एक्झाम आहे बोर्डायची तर ती कॅन्सल होऊ शकते किंवा ऑनलाईन होऊ शकते तर खूप सारे पालकांची पण मत आहे यार आम की आम्ही या सिच्युएशनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना एकट्टी तुम कॉलेजेस किंवा स्कूली स्कूलमध्ये पाठवणार नाही कारण की त्यांचं पण बरोबर आहे त्यांचे पण विद्यार्थी किंवा त्यांचे मुलं आहेत हो तर त्यांनी पाल खूप साऱ्या पालकांचं पण मत आहे की एक्झाम ऑनलाईन व्हावे जास्तीत जास्त नाहीतर कॅन्सल पण झाले तर चालेल जर एक्झाम कॅन्सल झाली तर तुम्हाला माहीतच आहे की काय होणार आहे तुम्हाला गुण थर्टी थर्टी फोर्टीप्रमाणे देण्यात येईल जर सी बी एस सी एक्झाम याच्यावर पण आहे यार आपलं महाराष्ट्र बोर्डचं एक एक आहे की जर सी बी एस सी बोर्डानं जर जो निर्णय घेतला तोच निर्णय आपला एच एस सी एस एस सी बोर्ड हा मा, मान्यताच करतो कारण की माग मागच्या वर्षी पण असं झालेला आहे सी बी एस सी बोर्डाने एक्झाम रद्द केले आणि तेच बघून त्यांनी एच एस सी एस एस सी बोर्डाने म्हणजे महाराष्ट्र बोर्डाने एक्झाम रद्द केले तर यावर्षी पण ती होण्याची शक्यता आहे कारण की यार कोविड ही सिच्युएशन खूप डेंजर आहे आत्ताच नुकतंच लॉकडाऊन लावण्याची पण चर्चा चालू आहे लॉकडाऊन लागले तर अजूनच गंभीर अवस्था होईल तर एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता आहे आणि एक्झामलाईन ऑनलाईन नाही झाल्या तर रद्द पण होऊ शकतात तर अजून काही ऑफिशियल अपडेट आलेली नाही जेव्हा पण ऑफिशियल अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येऊन जाईल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून जाईल नोटिफिकेशन बिल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू